हॅलो स्टुडंट्स नमस्कार विद्यार्थी मित्रांनो येथे आपण आज बघणार आहोत इयत्ता सातवीची सुलभ भारती या पुस्तकातली पुढची कविता कविता नंबर आठ आपल्या दुसऱ्या सत्राला कविता नंबर आठपासून म्हणजे भाग दोन येथून आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये येणार आहे आपल्या कवितेचे नाव आहे शब्दांचे घर भाग दोन येथे आठव्या कवितेपासून आपला मराठीचा सुलभ भारतीचा भाग दोन चालू होत आहे त्यातील कवितेचे नाव आहे कवी शब्दांचे घर जी लिहिली आहे कल्याण इनामदार यांनी कल्याण इनामदार यांचा जन्म एकोणीसशे एकोणचाळीस साली झाला तर त्यांचा मृत्यू दोन हजार आठ साली झाला आबाळाचे पंख अजब गाणी अक्षरगाणी धमालगाणी इत्यादी बालसाहित्य प्रसिद्ध भाषेद्वारा आपण आपले विचार सुख दुःख व्यक्त करतो तसेच या कवितेमध्ये प्रस्तुत कवितेत कवीने कल्याण इनामदार यांनी आपल्याभोवती शब्दांचे वावरणे कसे सुंदर आहे हे सांगितले आहे आपल्या कवितेचे नाव आहे शब्दांचे घर शब्दांचे घर म्हणजेच काय शब्द ही माणसाला मिळालेली अनमोल देणगी आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे शब्द ही माणसाला मिळालेली अनमोल देणगी आहे वर्ड्स इज अ प्रेशियस गिफ्ट यू रिसिवड बाय द मॅन वर्ड्स इज अ प्रेशियस गिफ्ट यू रिसिवड बाय दी मॅन सुंदर सुंदर शब्दांनी आपले जगणे समृद्ध होते ब्युटिफुल वर्ड्स मेकअवर लाईव्ज रिच अँड मिनिंगफुल ब्युटिफुल वर्ड्स मेकअवर लाईव्ज रिच अँड मिनिंगफुल म्हणजेच सुंदर सुंदर शब्दांनी आपले जगणे समृद्ध होते या शब्दांचा वावर कुठे व वा कसा असतो याचे उद्बोधक चित्रण या, या कवितेत कल्याण इनामदार यांनी केले आहे आता आपण कवितेचे वाचन करूया ऐका वाचा म्हणा येथे आपण सर्वात प्रथम कवितेचे वाचन करूया सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्व स्वर त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ विरामचिन्हांचीही होती सोबत वरचेवर विरामचिन्हांचीही होती सोबत वरचेवर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर ही होती सोबत वरचेवर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर एखाद्याची धुसफूससुद्धा सुद्धा हवी हवीशी छान एखाद्याची धुस्फूस सुद्धा हवी हवीशी हवी छान प्रत्येकाला वेगळा सुखदुःखाचे भान प्रत्येकाला वेगळा सुखदुःखाचे भान एखाद्याची धुसफूससुद्धा हवी हवीशी छान प्रत्येकाला अर्थवेग वेगळा सुखदुःखाचे भान बदले अंतर कुरवाळ कुरवाळाया रेघांचे छप्पर मधले अंतर कुरवाळाया रेघांचे छप्पर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर मधले अंतर कुरवाळाया रेघांचे छप्पर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर कानो कानी अंकुर अंकुरमन कोवळा कानो कानी कुजबुसताना अंकुरमन कोवळा वाट मोकोळी होऊन लागे कवितेचाही लळा वाट मोकोळी होऊन लागे कवितेचाही लळा कानो कानी कुजबुसताना अंकुर मन वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा अवतीभोवती झिरपतगाणी गाणे काजळीभर अवतीभोवती झिरपतराही गाणे काजळी काळीजभर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर, सुंदर सुंदर घर अवतीभोवती झिरपतराही गाणे काळीजभर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर तर विद्यार्थी मित्रांनो आपण शब्दांचे घर ही कविता जी लिहिली आहे कल्याण इनामदार यांनी ती आपण वाचून दाखवली आहे तरी ती तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करावा